मला एक मनातून काळजीच वाटायची. तर झालं काय की ते गाता गाता पडायचे पडले आणि सुनीलदत पण मी बघत होते ते म्हणजे ते कुठलं गाणं सावनेवाली गिरतीचं पड असेल तर मी खूप घाबरले. म्हणजे काय झालं त्यांना मग असं ते लोक बघत होते की शब्दा नाही आहे तर मला इतकं म्हणजे धक 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 म्हणजे मला आत्ता म्हणजे मी सापल्या स्वतःला ना असं पेंच करत होते की मी स्वप्न आहे की इतकं खराब होऊच नाही शकत आणि त्याच्यातून मी भागी झाले. पण मला म्हणजे हृदय म्हणजे तसं एकदमच पाहून असं मिळेल म्हणजे म्हटलं की आता हे बघितलं सुनीत आहे ते मला खूप बरं वाटलं. म्हणजे एसीमध्ये घाम आला मी उठले अंधारात तिथून गेले आणि ते तिथे उठले होते ना ते सुनीच्या बाजूला थोडी जागा होती त्यांनी डिस्टर्ब नाही केलं गपचप जाऊन तिथे मी अशी झोपली आणि किशोर अंधारातून त्यांनी त्यांचा आवाज आला बरा सपना देता क्या पप्पू कैसे मालूम पड़ा मैं मर गया था. बोलता अरे मालूम पर लड़ा लगे तो हाँ बहुत बुरा सपना था. तुम तो सो जाओ मेरी आयु बढ़ गई. तो बोले कि अब तो सपना बगित था नहीं आता जास्त गए नहीं नहीं अरे ज्या दिवसी असं झालं 13 ऑक्टोबरला तेव्हा बोलता बोलता असं ते ठीक होते कधीचे काहीतरी शिफ्ट करत होते. मग मला बोलावलं त्यांच्या चेहऱ्यावर जर असं ते डोळ्यात भीतीसाठी मला दिवसभर बोलत होते दिना चलो ना रेग्युलर ऑक्टोबर रिटर्न करून अमितला माहिती आहे म्हणून अभी क्यू हम लोग आराम से देखते ना अभी तो मतलब ते विनोद तिवारी आले ते माधुरी ते तर काहीतरी तुमने लिखना शुरू किया की नाही सारखं एंट्री गाव म्हटलं म्हणजे आता नाही नकोच लिखणं त्यांनी सांगितलं अरे कॉमेडी वर करते मैं कोई ऑर्डिनरी थोड़ी मुझे लेजेंड कहा जाएगा. बोले सुनो ना बस बस लियो लियो प्राइड बोले हमें इच्छा थी कभी मत करना वो बंदी क्योंकि पते बोलती है नहीं क्या हस्बैंड का कुछ भी नाम दुनिया बोलेगी दुनिया नहीं भूलेगी मुझे भाई मैं एक ही नहीं करूँगा इसके बाद दुनिया मुझे कभी नहीं भूलेगी मैं रोज रहूंगा जिंदा कहीं ना कहीं कोई रात तुम मुझे भूल ही नहीं पाओगे क्योंकि मैं रोज ही तुम्हारे सामने मेरी आवाज आएगी मेरा चेहरा रहेगा कहीं ना कहीं से त्यांना असंच येणार होतं मी लिहो आता शिवराशी म्हणून तुम्ही असं बोलता नाही बाबा असं आणि त्या दिवशी तेरा तुम्हाला असं जेव्हा झालं ना विनोद तिवारी इंटरव्ह्यू करत होते कितना लिखा क्या लिखा तू मुझे शूट करना इधर सेलिब्रेट मी और मैं चलूंगा और देखना मला हाथी 1.25 करोड़ का मैं मरने के बाद भी बिकूंगा क्या समझ मैं क्या बोल रहा हूँ. तो मैंने बोला सुनिए मुझे ये अच्छा नहीं लगता मुझे लिखना नहीं फिर तो मैं लिखती नहीं ना मुझे अच्छा लगता बहुत डिफिकल्ट है लिखना तुम लिखोगी. त्याच्यानंतर वरती आले त्यांनी सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल केल्या होत्या. तर मी क्या हुआ नाही मिल रे जाणी को क्यों बोला त्यांनी आणखीन एक फिल्म म्हणजे प्लॅनिंग केली होती त्याची फारच आणि त्यातील पहाड पे धुईल ऐसा नहीं हो जाए आप दो लोग देख रहे हैं ऑडियंस मस्ती पर फार छान सब्जेक्ट होता है इंग्लिश तो रिवर ऑफ नो रिटर्न ते घेऊन आले ते आम्ही बघूया. मग त्याने मला मारने फोटो एक गाणं दाखवलं आणि बोलले की आता मी परत बघणार आहे आता काय असं मला आठवण झाली की ते मी म्हटलं की हे गाणं छान आहे पण मूवी आम्ही रात्री होतो रात्र झालीच ना त्या दिवशी आणि पावणे पाच असं त्यांना ना बोल म्हणजे ते बोलले का मला एक सॉल्विट ट्रीट आहे ना ते तिथे ठेवायचं आणि म्हणजे काय जरासा सर मतलब गुट्टा असतो म्हणजे क्या होता ठीक सिकेल बोलले माझं एकदम घाबरून जायचं तर म्हणजे तो माझ्या कुठे डरो मग थोडासा शोल्डर मी असं पेन होणार सांगायचं आणि डॉक्टर सांगितलं ते बोलले की म्हणजे लगता की थोडा प्रॉब्लेम आहे लेकिन डॉक्टर मत बोला म्हटलं येतात कमाल आहे ना हां मैं अभी टॅबलेट लेके आते आणि मी जाऊन करेन फोन केला म्हणजे हा सेटर झाले ट्रायल नाही करू आणि परत आले बोलू बोललो ना मला इथे राहा देखो हां तुम्हाला तू क्या कर रही तुम डॉक्टर बोला रही डॉक्टर को बोला रही ना मत करना है सर देखो अगर मुझे तुम ऐसा तंग कर रहे तो माहितीच नाही की असं काय होते मुझे सचमुच हार्ट अटॅक हो जाएगा असं बोलून एकदम त्याच्यावर चला ना असं झालं. तर मी म्हटलं हे मजाक मत करा माझ्या सामने कारण रोज अमितला पण माहिती आहे सुमितला पण माहिती
ते असे डोळे करायचे. मग आम्ही ना म्हणजे श्वास बंद करायचे आणि आम्ही डोळ्यात जवळ बोट असं दिलं होतं माझ्या सगळ्या. मग मी ते बोट पण असं दिलं म्हणजे म्हटलं म्हणजे दिसायचं तन करत होते क्या हो रहा बोली तुम्ही की त्याच्यानंतर ते बोलले नाही जेव्हा असं म्हणजे बोलले ना हार्ट अटॅक लास्ट लास्ट लँग्वेज. त्याच्यानंतर एकदम असं झालं मला कळलं की मी चेष्टा करत नाही आहे काय तेच येईल. मी एवढा नोटीस केलं आणि क्लिअरली मला आठवलं की श्वास फक्त बाहेर जातो म्हणजे आत नाही जात. कसं काय कसं कसं होऊ शकतं कारण आपण असं घेतो आणि कोणी एक्झेल करतो. 13 ऑक्टोबर 87 का? हा 13 ऑक्टोबर 87. पण मला असं वाटलं ना की मला कळलं की काहीतरी होतं. मी कांदा घेतला आणि तो हे करून त्यांच्या नाकात जाऊन मला वाटलं हे शुद्ध झाले का नाही कारण असं काय. आणि मी आपल्याला असं पिंच केलं की हे स्वप्नच आहे खूप खरं पण काय म्हणजे होतं ना की ते स्वप्नातून काय झालं आणि खरंच त्याने मला नेहमी सांगितलं की तो किती वाईट स्वप्न असलं तरी त्याच्यातून तू बाहेर येऊ शकते. तो मी जर घाबरत होतो पण त्या दिवशी सगळे आले गेट ओपन केली पण